नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि या बुलेटिन मध्ये आपण घेणार आहोत महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करतो एका महत्वाच्या बातमीने। 1 मार्च पासून खासगी रुग्णालयातही कोरोनाची लस मिळणार आहे। खासगी रुग्णालयात मिळणाऱ्या या लसीचे दर केंद्र सरकारने निश्चित केले। खासगी रुग्णालयांमध्ये एका डोससाठी 250 रुपये आकारण्यात येणार आहेत। या किमतीमध्ये 100 रुपये सेवा शुल्क देखील समाविष्ट असणार आहे। खासगी रुग्णालयात गेल्यास पैसे देऊनही लस घ्यावी लागणार आहे, तर सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी लस मात्र पूर्णपणे मोफत असेल। तिचा खर्च हा पूर्णपणे सरकारकडून उचलला जाईल। राज्यात सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या 8000 पोहोचली आहे। एकूण कोरोना रुग्णांची संख्या 8624 इतकी झाली आहे, तर 51 जणांचा मृत्यू झाला आहे। राज्यात 72000 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 3644 इतकी आहे। मी जबाबदार मोहीम म्हणजे स्वतः जबाबदारी घेण्याऐवजी जनतेवर जबाबदारी थोपवायची, अशी टीका भाजपा आमदार राम कदम यांनी केली आहे। राज्य सरकार कधी जबाबदारी घेणार आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला। पुण्यात दिवसभरात 739 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे, तर दिवसभरात 412 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। तसंच पुण्यामध्ये कोरोनाबाधित 9 रुग्णांचा मृत्यू झालाय। आतापर्यंत 4853 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे, त्यामुळे 1 मार्चपासून शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे। तसंच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समधील गर्दी टाळण्याविषयीही विचार सुरू आहे। त्याचबरोबर कोरोनाला अटकाव करण्याबाबत आणखी कडक निर्बंध लावण्याची गरज भासणार का याबाबत पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत आढावा बैठकही होणार आहे। पिंपरीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय। अनेकदा आवाहन करूनही नागरिक दुर्लक्ष करतायत। सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावत नसल्यामुळे आता महानगरपालिकेने ढोल ताशांच्या गजरात आणि गुलाबाचे फुलं देत गांधीगिरी केली आहे। मुख्य बाजारपेठेमध्ये ढोलबाजासह गुलाबाचं फुल देत मास्कही फुकट देण्यात आले, त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। तर नागरिक स्वतःहून काळजी घेत नाही आहेत, त्यामुळे कोरोना वाढत असल्याचं महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी म्हटलं आहे। पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 1,05,281 इतकी आहे, तर गेल्या 24 तासात 370 इतके कोरोनाबाधित रुग्ण आढळले। दिवसभरात 330 कोरोना रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये आजपर्यंत 2613 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला। सांगलीमध्ये शनिवारी 30 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर एकाचा मृत्यू झालाय। दरम्यान जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1758 वर गेली आहे, तर 157 ऍक्टिव्ह रुग्ण असून एका दिवसात 8 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यात। राज्यात पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता कमी असली तरी जनतेनं काळजी घेणं गरजेचं आहे असं मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी व्यक्त केलंय। विनाकारण लॉकडाऊनच्या नावाखाली काही जण साठे बाजार किंवा शेतमालाचे मार्केट डाऊन करण्याचे प्रयत्न करत असलेल्यांना त्यांनी इशाराही दिलेला आहे आणि शासनानं घातलेले निर्बंध पाळणं गरजेचं असल्याचं देखील मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केलं। नाशिकमध्ये कोरोना अहवाल देणाऱ्या लॅबवर नाशिक जिल्हा प्रशासनाने कारवाई केली आहे। कोरोना अहवालात तफावत आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे। तर नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत दातार लॅबला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आणि लॅबकडून खुलासा येईपर्यंत कोरोना चाचणी घेण्यास लॅबला मनाई देखील करण्यात आली। अकोल्यातही कोरोनाचा कहर कायम आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 1 मार्चपासून 7 दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवण्यात आलाय। हा लॉकडाऊन कंटेनमेंट झोनसाठी लागू करण्यात आलाय। सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत शिथिलता दिली असून या दरम्यान अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली। वर्धा जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1604 रुग्णांची चाचणी करण्यात आली असून त्यातले 155 जण पॉझिटिव्ह आले आहेत, तर दिवसभरात 1176 जणांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलंय। आज कोरोनामुळे दोघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, तर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित संख्या आतापर्यंत 12187 रुग्ण संख्या झाली आहे। तर वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाने पुन्हा 36 तासांची संचारबंदी लागू केली आहे। आज रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी सुरू होणार असून सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे।
अमरावतीत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी वाढवण्यात आली आहे. जिल्ह्यात पुढचे आणखी 7 दिवस संचारबंदी असणार आहे. अमरावती, अचलपूर, अंजनगाव, सुरजी या शहरांमध्ये कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आलाय. या तिन्ही शहरांमध्ये 8 मार्च पर्यंत लॉकडाऊन असणार. गेल्या वर्षी अमरावती शहरात कोरोनाचा फैलाव हा प्रामुख्याने झोपडपट्टी परिसरातून झाला होता. मात्र या वर्षी फेब्रुवारीपासून अमरावती शहरामध्ये कोरोनाचा फैलाव प्रामुख्याने सुशिक्षित, उच्चभ्रू आणि पॉश समजल्या जाणाऱ्या परिसरातून होतोय. यामध्ये राजापेठ, साईनगर, जवाहरनगर प्रभाग, त्याचप्रमाणे रुक्मिणीनगर, आंबापेठ या वस्त्यांमधून कोरोना आता जास्त पसरताना दिसतोय. मालेगाव, मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात रोज नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेने कडक भूमिका घेतली असून नियम मोडणाऱ्या तब्बल 5,000 जास्त लोकांवर कारवाई करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यात 157 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ही 73,439 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचं जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.99% इतकं झालेलं आहे. तर शनिवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रुग्णसंख्येमध्ये 278 वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 1,133 इतकी झाली. नांदेडमध्ये गेले कोरोनाचे नवे 80 रुग्ण आढळले आहेत. तर 48 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू देखील झालाय. 17 जणांची प्रकृती गंभीर आहे. साताऱ्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्याचबरोबर विद्यार्थी आणि शिक्षकांनाही कोरोनाची लागण होते. यामध्ये माध्यमिक शाळा सुरू झाल्यापासून 16 शिक्षक आणि 55 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह झालेत. त्यामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जालन्यामध्ये कोरोनाने कहर माजवायला सुरुवात केली आहे. काल दिवसभरात 171 रुग्ण आढळून आल्यानंतर आज दुपारपर्यंत 169 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यात 95 रुग्ण जालना शहरामध्ये आहेत. तर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांनी आतापर्यंत 15,000 टप्पा पार केला आहे आणि कोरोना बळींचा आकडा 400 पोहोचला. परभणी जिल्ह्यात कोरोनाने चिंता निर्माण केली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 70 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यात. एकूण कोरोना रुग्णांची संख्या 8,518 झाली आहे. तर बरं झालेल्या रुग्णांचं प्रमाण हे आता 7,972 इतकं झालंय. वाशिम जिल्ह्यात काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे 38 तासांची संचारबंदी लागू केली गेली आहे. संचारबंदी दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू असणार आहे. हिंगोलीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 ते 8 मार्चपर्यंत कडक संचारबंदी करण्यात आली आहे. औषध दुकानं, त्याचप्रमाणे दवाखाने, दूध, कृषीविषयक वाहने, त्याचप्रमाणे या सगळ्या गोष्टी वगळता सामान्य नागरिकांसाठी पेट्रोल पंप देखील बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी संचारबंदीचे आदेश दिले. मराठा आरक्षणासाठी उदयनराजे भोसलेंनी राज ठाकरेंची कृष्णकुंजेवर जाऊन राज ठाकरेंची त्यांनी भेट घेतलेली आहे. येत्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले विविध राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. वनमंत्री संजय राठोडांच्या राजीनाम्याची मागणीसाठी भाजपा आक्रमक झाल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे. सोमवारपर्यंत संजय राठोडांनी राजीनामा देण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केली आहे. तर राजीनामा घेऊन चौकशी झाली नाही तर विधानसभेत तोंड उघडू देणार नाही असा इशाराही यावेळी चंद्रकांत पाटलांनी दिला. भाजप नेते आशिष शेलारांनी शिवसेनेला लक्ष्य केलंय. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना नगरसेवकांना अधिक निधी मिळत असून स्थायी समिती अध्यक्षांना एकट्याला 30 कोटी दिले जात असल्याचा आरोप शेलारांनी केलाय. महापालिकेत शिवसेनेमध्ये 97 नगरसेवक आहेत. त्यांना 230 कोटी दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. हा दुजाभाव शिवसेना मुंबईकरांसोबत करते असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. तर उल्हास नदीत दरवर्षी उद्भवणाऱ्या जलपर्णीच्या समस्येवर जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येत असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या जलपर्णी जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने नष्ट करून नदीचं पाणी शुद्ध करून पुन्हा जलपर्णी निर्माण होऊ नयेत यासाठी पावले उचलण्यात येत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकटकर आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे गव्हर्निंग काउन्सिलिंगचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी भारत आणि इंग्लंड यांच्यातील एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामने महाराष्ट्रामध्ये खेळवण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली.
वनमंत्री संजय राठोड यांना कोण वाचवत आहे आणि माहित नाही, मात्र मुख्यमंत्री आणि पोलीस प्रशासन जे खरं असेल त्याला न्याय देण्याचं काम करतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. त्या अंबरनाथमध्ये बोलत होत्या. चित्रा वाघ यांच्या पतीवर गुन्हा दाखल करणं म्हणजे राजकीय सूडभावना असल्याचं मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी व्यक्त केलंय. कोणत्याही प्रकारच्या दबावाला भाजपचे नेते भीक घालणार नाहीत असंही मत त्यांनी व्यक्त केलं. वनमंत्री संजय राठोड प्रकरणी झालेल्या भाजपच्या आंदोलनावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केलेलं आहे. आरोप हे होतच असतात. या सगळ्या प्रकरणाचा पोलीस तपास करतायत. तपासाअंती सत्य हे समोर येईलच असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांचा राजीनामा आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून होते आहे. या प्रकरणी चौकशी आणि तपास सुरू आहेत. तर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून ते योग्य तो निर्णय घेतील असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. उल्हासनगरमध्ये पूजा चव्हाण प्रकरणातील ऑडिओ क्लिप, फोटो या सगळ्या पुराव्यानुसार वनमंत्री संजय राठोड यांच्या त्रासाला आणि दबावाला कंटाळून पूजाने आत्महत्या केली असा आरोप भाजपने केलाय. त्यामुळे राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी भाजप महिला मोर्चानं आंदोलन केलं. इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकं. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. सरपंच पदाच्या वादातून मारहाण झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात घडली आहे. पराभूत उमेदवाराकडून नवनिर्वाचित महिला सरपंच आणि त्यांच्या कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. नवनिर्वाचित सरपंच अश्विनी मारुती भागवत असं मारहाण झालेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. पुरंदर तालुक्यातील वाल्हे इथं एका अल्पवयीन मुलानं आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. आदित्य दोडके असं या मुलाचं नाव आहे. या मुलानं आपल्या आजीकडे मोबाईलसाठी हट्ट धरला होता, परंतु आजीनं मोबाईल घेऊन दिला नाही आणि म्हणून आदित्यनं आत्महत्या केल्याची माहिती आहे. 9वीत शिकणाऱ्या मुलानं केवळ मोबाईलच्या हट्टापायी आत्महत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. नागपूर मेडिकल रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिस्टमध्ये किडनी प्रत्यारोपण केलेले रुग्ण जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले आहेत. किडनी प्रत्यारोपण विभागाचे कोऑर्डिनेटर डॉक्टर हिमराज शेख यांची बदली दुसऱ्या इतर विभागाला करण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास कोरोना काळात सुद्धा 50 वर रुग्णांनी त्यांची बदली थांबवावी अशी मागणी करण्यासाठी पेशंट जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. तिराला झोलगेस्मा इंजेक्शन देण्यात आलेलं असून तिला आता घरी नेण्याची तयारी करण्यात आली आहे. तिराला 16 कोटी रुपयांचं इंजेक्शन देण्यात आलंय. तिराची स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी आजाराशी हिंदुजा रुग्णालयामध्ये झुंज सुरू. पुण्यातील JM रोड लगत असलेल्या वाहतूक विभागानं शहरातील गुन्ह्यात आणि ओढून आणलेल्या गाड्या महापालिकेच्या जागेत काही वर्षांपासून ठेवलेल्या आहेत. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या साधारण 1000 आसपास आहे. या वाहनांना दुपारी अचानक आग लागली आणि आगीनं रौद्ररूप धारण केलंय. दाटीवाटीत ही वाहनं लावली असल्याने इतर वाहनांनाही आग लागली आहे. आगीत 10 ते 15 गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. कधीकाळी हातात बंदूक घेऊन माओवाद्यांच्या विरोधात अभियान राबवणारे राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे छत्तीसगड सीमेवरील अतिसंवेदनशील देचली पेठ या ठिकाणी पोहोचले आहेत. माओवादी विरोधी अभियानात तैनात जवानांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी थेट पोलीस ठाण्याच्या सुरक्षेसाठी मोर्चावर जाऊन तैनात जवानांशी त्यांनी संवाद साधला. भानखेडा परिसरातील धीमान पोल्ट्री फार्मवरील कुक्कुटवर्गीय पक्ष्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने दिलेला आहे. त्यामुळे या परिसरातील 1 किलोमीटर त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र संक्रमित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकं.